डोंबिवली शहरापासून काही अंतरावर असलेले उंबारली हे गाव निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. या गावात गणपतीच्या मखरांची सजावट उत्कृष्ट रीत्या केली जाते. 2 वर्षापूर्वी आलेल्या प्लास्टिक बंदीनंतर आणि थर्माकोल वापरावर निर्बंध आल्याने या गावातील घरगुती गणपतीसाठी थर्माकोलच्या सजावटीसाठी वापर टाळण्यात आला. परंतु सजावटीची परंपरा कायम राखत उंबारली गावातील गावकऱ्यांनी नैसर्गिक साधनांचा वापर करून आकर्षक आरास गणपतीसाठी तयार केली आहे. उंबारली गावातील शिवसेना कल्याण उपतालुका प्रमुख सुखदेव पाटील यांच्या घरगुती गणपतीसाठी बांबू वापर करण्यात आला आहे. यामुळे पर्यावरणाचे संवर्धन होणार असल्याचे सुखदेव पाटील यांनी सांगितले. थर्माकोलचा वापर पूर्णपणे टाळून नैसर्गिक साधनांचा वापर करून आखीव रेखीव आकर्षण सजावट बापासमोर करण्यात आली आहे. पूर्वी आम्ही थर्माकोलचे वगैरे डेकोरेशन करायचो, पण गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही आमच्या गावातच जे निसर्गाने दिलेली संपत्ती तिचा उपयोग करून हे आमचे घरचेच बांबू आहेत, बांबूपासून आम्ही हा डेकोरेशन तयार केलेलं आहे. आणि इतर लोकांनी पण गावातल्या कोणी झाडांचं तर कोणी ज्या निसर्गाच्या ज्या वस्ती आहेत त्याच्याचपासून बाप्पाचं आम्ही सजावट केलेली आहे. आणि हा सर्वाईज करावा अशी आमच्या उंबारली गाव ग्रामस्थांच्या वतीने मी बाजूच्या गावांना पण विनंती केली आणि त्या लोकांनी पण त्याच्यात सहभाग घेतला. महाराष्ट्र शासनाने घेतलेला निर्णय पर्यावरणाचं रक्षण, कारण थर्माकोलमुळला पर्यावरणाचं खूप नुकसान होतो आणि गेल्या 50 वर्षापासून आमच्या गावात थर्माकोलच्या चांगले चांगले डेकोरेशन मित्र म्हणे जिल्ह्यामध्ये आमच्या गावाचं नाव होतं, एवढ्या सुंदर सुंदर अशा डेकोरेशन आम्ही बनवायचो. पण काही कालांतराने प्लास्टिक आणि थर्माकोल ह्याच्यानी जो आपल्याला शासनाने धोरण आखून दिला की पर्यावरणाचं काहीतरी रक्षण करा, त्यामुळं आम्ही सर्व ग्रामस्थांनी असं विचार केला की आपण पण पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक सहभाग घेऊया, कारण पर्यावरणाचं रक्षण हेच आपलं रक्षण. आणि इतर आम्ही सर्व आजूबाजूच्या गावांना नवीन नवीन जिल्ह्याला तालुक्याला राज्याचे सर्व लोकांना असा एक संदेश देण्याचा प्रयास करतो की आमचं गावाचं नाव एक जिल्हा पातळीवर असताना सुद्धा आम्ही तो समस्त गावाला मागे घेऊन आणि पर्यावरणाला पूरक असे डेकोरेशन आम्ही बनवतो. हाच संदेश आम्ही सर्व इतर लोकांना पण देतो. नेमकं काय संदेश तुम्ही द्याल आम्हाला? उंबारली गावाचे वैशिष्ट्य हे की गणपतीच्या सजावटीसाठी घराघरातील कुटुंबाचे सदस्य सहभागी होत असतात.